नमस्कार, मी विशाल परदेशी। या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जाणून घेणार आहोत आजच्या महाराष्ट्र बंदबद्दलच्या घडामोडी। चला सुरुवात करूयात। महाराष्ट्र आता बंदमधून हळूहळू सुरू होतो आहे। राज्यातील ग्रामीण भागातही बंदचं पालन करण्यात आलं होतं। काही ठिकाणी दुकानं पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती, तर काही ठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। आपण जर बघितलं तर काही ठिकाणी बंदला आक्रमक स्वरूप प्राप्त झालं होतं। आंदोलनकर्त्यांनी अनेक ठिकाणी दुकानं बंद न केल्याने दुकानांची तोडफोड केली। तर जळगाव आणि बुलढाण्यात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते। त्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि हाणामारी झाली, तर काही ठिकाणी दुकानं सुरू ठेवल्याने दुकानदारांनाही मारहाण केल्याची घटना समोर आली। चंद्रपूरमध्ये दुकान सुरू ठेवल्याच्या वादातून तरुणाला मारहाण करण्यात आली। धुळ्यातही बंद दरम्यान आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। यावेळी धुळ्यातील आमदार कुणाल पाटील यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। मनमाडबद्दल जर बोलायचं झालं तर मनमाडमध्येही दुकानं सुरू झाली आहेत, पण सकाळी मालेगावमध्ये बंदला पाठिंबा दर्शवण्यासाठी माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। शहरातील विविध मार्गावरून जाऊन हा मोर्चा तहसील कार्यालयावरती आला। तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। मोठ्या संख्येनं या मोर्चात महिला सहभागी झाल्या होत्या। बोलूयात आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्या बरोबर आहेत। बब्बू, आज मालेगावमध्ये काय वातावरण राहिलं, खास करून या मोर्चाबद्दल? विशाल, जे लखमयपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाआघाडी सरकारने जे बंद पुकारला होता, त्याला मनमाड, मालेगाव, येवला, सटाणे या भागात चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। मालेगावमध्येही बंद होतं आणि माजी आमदार आसिफ शेख हे राष्ट्रवादीचे नेते आहे आता, आणि त्यांनी मोर्चा काढला होता तहसील कार्यालयावर। बैलगाडी मोर्चा होता, सोबत ट्रॅक्टर पण होते, आणि या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। तहसील कार्यालयावर गेल्यानंतर तिथे निवेदन देण्यात आलेलं आहे तहसीलदाराला, आणि त्याच्यानंतर मागणी करण्यात आलेली की जी घटना घडलेली आहे त्याचं कडक म्हणजे सखोल चौकशी करून जे दोषी आहेत त्यांना कडक शिक्षा करण्यात यावी, अशी ती मागणी केलेली होती। आणि आता जर 4 वाजेनंतर पाहिलं आपण, तर आता सर्व जनजीवन आहे ते पूर्वपदावर यायला सुरुवात झालेली आहे। सर्व ठिकाणी बाजारपेठ सुरू झालेली आहे, दुकाने उघडलेली आहे, आणि हळूहळू आता काही दुकाने जी बंद होती ती पण उघडण्यास सुरुवात झालेली आहे। मी आता मनमाडच्या मुख्य बाजारपेठेत उभा आहे, भाजी मार्केट आहे इथे, इथे सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू झालेले आहे। विशेष म्हणजे ग्रामीण भागात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, कोणती अप्रिय घटना घडली नाही, कुठे हिंसात्मक घटना घडली नाही। हा जो बंद होता तो शांततेत पूर्ण पार पडलेला आहे। विशाल बाबू, या सगळ्या याच्यामध्ये अशा काही घटना ज्या आहेत त्या काही होताना दिसल्या का? कारण महाराष्ट्रात इतर ठिकाणी असंही दिसलं की बळजबरीने दुकानं बंद करणं, काय काही हिंसाचाराच्या घटना? विशाल, नांदगाव, मनमाड आणि इतर ठिकाणी जे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर घटक पक्षांचे जे कार्यकर्ते ते सकाळी रॅली काढून बाजारपेठेत फिरत होते, नागरिकांना आवाहन करत होते का दुकाने बंद करा। नागरिकांनी ही जास्त धोका न पत्करता त्यांचं ऐकून पटापट दुकाने बंद करून घेतली होती, त्याच्यामुळे सर्व ठिकाणी कडकडीत बंद होता, शांततेत बंद पडलेला आहे। लोक दमदाटी कोणी दिली नाही, प्रेमाचे त्यांनी आव्हान केलेलं होतं, आणि या आव्हानाला नागरिकांनी, दुकानदारांनी देखील चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे। विशाल बब्बू, या सगळ्याच्यात आज आपण बघितलं मोर्चे देखील मालेगावमध्ये निघाले। तसं बघायला गेलं तर बंद म्हटल्यानंतर मालेगावमध्ये बऱ्याच वेळेस काही वेळेला या बंदला हिंसक वळण देखील मिळू शकतं, पण या दृष्टिकोनातून जेव्हा बंद पुकारण्यात आला तर काय बंदोबस्त आज मालेगावमध्ये होता? हा मुस्लिम बहुल इलाका आहे, आणि त्या ठिकाणी खरं म्हणजे जेव्हा जेव्हा आंदोलन होतात त्याला गालबोट लागत असतो। मात्र पहिलं त्याचे या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक खांडवी यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता। ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता, SRP लावण्यात आलेली होती, रॅपिड ॲक्शन फोर्स लावण्यात आलेला होता, आणि कुठे जेव्हा हा मोर्चा निघाला तेव्हा त्याला कडक पोलीस बंदोबस्तात निघालेला होता, आणि कार्यकर्त्यांनी संयमाची भूमिका घेतली, कोणत्याही अशा वेगळ्या घोषणा नाही दिल्या, फक्त केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आलेली आहे, आणि शांततेत हा मोर्चा पार पाडला। विशेष म्हणजे आमदार आसिफ शेख यांनी जेव्हा मोर्चा निघाला होता तेव्हा सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं होतं का कोणीही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, शांतता किंवा कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी। त्यांनाही कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला, त्यांचं ऐकलं, आणि हा जो मोर्चा होता तो शांततेत पार पडलेला आहे। विशाल धन्यवाद बाबू या सगळ्या माहितीबद्दल। नाशिक जिल्ह्यातील मलमाड आणि मालेगावबद्दलची माहिती आता आपण जाणून घेतली। या ठिकाणी बंदला